नमस्कार, सार्वमत बुलेटिन मध्ये आपले स्वागत. आज 9 ऑगस्ट 2020 सकाळचे 7 झालेत. आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. घाटगरबा कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. काल सायंकाळी 6 वाजेपर्यंत 104 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होऊन भंडारदारा धरणाचा जलसाठा 6,999 दशलक्ष घनफूट झाला. पावसाचा जोर वाढल्याने 15 ऑगस्टपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या आशा पल्लवी झाल्या आहेत. मध्यंतरी पावसाने ताण दिल्याने पाण्याची आवक मंदावली होती, त्यामुळे धरणसाठ्याबद्दल चिंता वाढली होती. दरम्यान मुळा धरणातील जलसाठा 13,382 दशलक्ष घनफूट तर निळवंडेतील जलसाठा 4,563 दशलक्ष घनफूट नोंदविला गेला. दरम्यान दारणा व गंगापूर धरण समूहाच्या पाणलोटात पावसाचा जोर ओसरला होता. ठेवी वेळेत परत न दिल्याप्रकरणी नगर येथील रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. मूळच्या रावसाहेब पटवर्धन आणि विलनीकरणानंतरच्या प्रवरा पतसंस्थेच्या संचालक मंडळासह जिल्हा उपनिबंधक, तालुका निबंधक, पतसंस्थेचा प्राधिकृत अधिकारी, शाखाधिकारी अशा तब्बल 30 जणांचा यात समावेश आहे. जिल्ह्यात खासगी आणि सरकारी कोविड रुग्णालयात जबाबदारी निश्चित केलेले डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ आणि अन्य कर्मचाऱ्यांनी काम करण्यास टाळाटाळ केल्यास साथरोग अधिनियम 1897 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. नगर जिल्ह्यात 24 तासात 646 करोनाबाधित समोर आले. जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 3,274 आहे. आतापर्यंत 5,866 बाधितांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 63% आहे. मृतांच्या आकड्याने शतक गाठले असून एकूण बाधितांची संख्या 9,240 झाली आहे. श्रीरामपुरात 11 जण करोनाबाधित आढळून आले. यात 2 पोलिसांसह 5 कैद्यांचा समावेश आहे. तालुक्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या 395 झाली. दत्तनगर येथे एकाच घरातील 4 जणांना करोनाची बाधा झाली आहे. लग्नाच्या पंक्तीत फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम मोडल्याप्रकरणी संगमनेर शहरातील कृष्णा लॉन्स या मंगल कार्यालयासह हॉटेल सेलिब्रेशनला प्रशासनाने सील ठोकले. जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी ही कारवाई झाली. या होत्या ठळक घडामोडी. सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत .com या संकेतस्थळाला. नमस्कार.